1997 मध्ये सिंधुदुर्गात सर्वप्रथम कोकण कन्या एक्सप्रेस धावली, त्याला 20 जानेवारीला तब्बल 20 वर्ष पूर्ण झाली. अनेक आठवणींशी निगडीत असणारी कोकण कन्या एक्सप्रेस प्रवाशांच्या सोयीची हक्काची बनली असली तरी या गाडीवरचा प्रवाशांचा भार पाहता अजून एक गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. दादा आली कोकण गाडी असं गाणं म्हणत सिंधुदुर्गात 20 जानेवारी 1997 रोजी सर्वप्रथम कोकण कन्या एक्सप्रेस धावली. अनेक वर्षाचं स्वप्न साकार झाल्याचा अपूर्व आनंदात वैभववाडी ते सावंतवाडीपर्यंतचा प्रवास अनेकांनी त्यावेळी मोफत केला होता. मुंबईतील कुर्ला स्थानकातून 19 जानेवारीला निघालेली ही गाडी ठिकठिकाणचं स्वागत सोहळे आटोपत सावंतवाडी स्थानकात तब्बल 22 तास उशिरानं पोहोचली. मागील 20 वर्षात दरडी कोसळण्याचा अपवाद वगळता कोकण कन्या एक्सप्रेस विनाखंड धावत आहे. एक्सप्रेसच्या अस्वच्छतेबाबतच्या तक्रारीनंतर क्लीन माय कोच ही सेवा सुरू करण्यात आली. यात प्रवाशांना तक्रार नोंदवल्यानंतर पुढच्या स्थानकात तो कोच स्वच्छ केला जातो. आजवर विना अपघात धावणारी कोकण कन्या एक्सप्रेस सन 2014 मात्र ट्रॅकमन सचिन पाडावेच्या सतर्कतेमुळे मोठ्या अपघातापासून बचावली होती. कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये ऑगस्ट 2015 एका चिमुकलीचा देखील जन्म झाला. खेड स्थानकात वैदेही चव्हाण यांना अपत्य प्राप्त झालं होतं. तिचं नाव देखील कोकण कन्या ठेवण्यात आलं. सिंधुदुर्गवासियांच्या हक्काची असलेली ही कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव स्थानकातून सायंकाळी 5 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 दादर CST स्थानक गाठते. परंतु CST स्थानकावरून रात्री 11:05 निघालेल्या या गाडीला सिंधुदुर्गात पोहोचण्यासाठी नेहमीच 2 ते 3 तासाचा विलंब होतोय. सिंगल ट्रॅक असल्याचं कारण देत विलंबाचं रडगाणं अद्यापही संपलेलं नाही. कोकण कन्या एक्सप्रेसनंतर सिंधुदुर्गवासियांसाठी राज्यराणी एक्सप्रेस, सावंतवाडी दिवा पॅसेंजर या गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र या गाड्यांना होणारा प्रचंड विलंब आणि वाढती प्रवासी संख्या पाहता कोकण कन्या एक्सप्रेसच्या धर्तीवर सावंतवाडी ते दादर अशी आणखी एक एक्सप्रेस सुरू व्हावी याची प्रतीक्षा कोकणवासियांना आहे. ब्युरो न्यूज कोकण नाव सिंधुदुर्ग.